ओके, गुड मॉर्निंग। आवाज़ तो ही करे। हेलो हेलो, अरे आवाज़ तो ही का मुलानो। सर हाँ ओके। आज आपण 2017 सालापासून 2022 सालापर्यंत प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। पा, आता सर्वप्रथम आपण गणित हा विषय घेतोय। आता आपल्यास माहित आहे, 1 ते 25 प्रश्न पहिल्या पेपरमध्ये मराठी विषयाचे असतात आणि 26 ते 75 असे 50 प्रश्न गणित विषयाचे असतात। त्यातील आपण आज 26वा प्रश्न पाहतोय। पा, हाँ बघा, या ठिकाणी तुम्हाला ए बी आणि सी डी या दोन रेषा समांतर दिलेल्या आहेत आणि अंतर कोणाच्या एका जोडीचं कोन दुभाजक टी मध्ये छेदतात, म्हणजे हा एक ह्या अंतर कोणाची जोडी आहे, याचा हा कोन दुभाजक आणि याचा हा कोन दुभाजक, कोन दुभाजकामुळे हे दोन कोन समान झालं आणि या कोन दुभाजकामुळे हे सुद्धा दोन कोन समान झालं पा, आणि ते टी बिंदू मध्ये छेदतात। आणि सिद्ध काय करायचं आहे, तर कोन पी टी आर चं माप, म्हणजे हा कोन विचारलेला आहे। आता अशा प्रकारचं गणित ज्या वेळेस येईल त्यावेळेस लक्षात ठेवायचं, कोन दुभाजक असल्यामुळे दोन समान कोन, त्यातला हा कोन जर एक्स मानला तर त्याच्या लगतचा हा कोन सुद्धा एक्स येणार। आता खालचा हा सुद्धा कोन कोन दुभाजक आहे, हा किरण कोन दुभाजक आहे, हा जर वाय असेल तर हा सुद्धा वाय असेल। आता आपल्याला माहित आहे, दोन समांतर रेषांना जर छेदिकेने छेदले तर तयार होणारे आंतर कोन पूरक असतात, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे या दोघांची बेरीज 180 येणार। मग वरच्या कोणाचं माप एक्स अधिक एक्स 2 एक्स आणि खालच्या कोणाचं माप वाय अधिक वाय 2 वाय, आणि या दोघांची बेरीज 180 येणार। दोन्ही बाजूला 2 ने भागलं तर ह्याला 2 ने भागल्यावर एक्स राहील, याला 2 ने भागल्यावर वाय राहील आणि 180 ला 2 ने भागल्यावर 90 राहील, म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर 90 आलं। आता या दोघांची बेरीज 90 आली। बघा, हा त्रिकोण जर आपण घेतला, हा विचारात म्हणजे त्रिकोण पी टी आर जर घेतला तर हा कोण आणि हा कोण या दोघांची बेरीज 90 येते, म्हणजे तिसरा जो कोण आहे तो साहजिकच किती असणार आहे, 90 असणार आहे, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते। दोन कोणाची बेरीज 90 असेल तर तिसरा उरलेला कोण हा 90 येणार। अशा पद्धतीने तुम्हाला विचारलेला कोण पी टी आर चे माप किती, तर ते 90 अंश। समजलं का रे? हो सर, बाकीचे विद्यार्थी बोलत नाहीत, एकच विद्यार्थी बोलतोय। हो सर, समजलं. बर ओके। साखरेचा दर 25% वाढला त्यामुळे खप 15% कमी झाला, तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला? आता मी हे तर लिहितो, बघा या ठिकाणी दर लिहितो आणि या ठिकाणी खप लिहितो आणि पुढं त्यापासून मिळणारं एकूण उत्पन्न लिहितो, इन्कम असेल। आता आपण असं समजूया की साखरेचा दर 100 आहे आणि रोज 100 किलो साखर खपते असं समजूया, म्हणजे दिवसाचं उत्पन्न किती झालं? तर 100 गुणिले 100 म्हणजे 1 वर हे 2 आणि ते 2 असे 4 शून्य येणार, म्हणजे 10,000 हे उत्पन्न झालं, म्हणजे दर गुणिले ख बरोबर उत्पन्न। आता इथं काय वाक्य सांगितले बघा, 25% दर वाढवला म्हणजे 100 अधिक 25 125 दर झाला आणि ख 15% कमी झाला म्हणजे 100 वजा 15 85 खप झाला,
बघा, 25% दर वाढवला, 100 चा 125 झाला. खप 15% कमी झाला, म्हणजे 100 वजा 15 85 झाला. आता ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर 10625 येतोय. आता ही आपण खरेदी किंमत घेऊया आणि ही दिवसाची विक्री किंमत घेऊया. आता खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे सूत्र नफा, विक्री वजा खरेदी. आता तुम्ही विक्री किंमत 10625 मधून खरेदी किंमत 10,000 वजा केली तर 625 रुपये काय आला, निव्वळ तुमचा नफा आला. पण इथं विचारलाय शेकडा नफा किंवा शेकडा तोटा, तर शेकडा तोटा तर होणारच नाही, कारण इथे नफा झालाय म्हणजे आता इथे शेकडा नफा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी पुन्हा सूत्र वापरायचं, शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत आणि गुणिले 100. मग अंशामध्ये नफा 625 टाकतो, छेदामध्ये खरेदी किंमत टाकतो. खरेदी किंमत आपण काढली होती 10,000 आणि गुणिले पुन्हा 100. आता या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं. 625/100 म्हणजे 2.5 डावीकडे, म्हणजे 6.25, 6.25% नफा, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 येते. पा समजलं का रे? हॅलो. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके. आता ए चा एक्स कंसाचा वाय वजा झेड गुणिले ए चा वाय कंसाचा झेड वजा एक्स गुणिले ए चा झेड कंसाचा एक्स वजा वाय बरोबर किती. आता इथं एकच घातांकाचा नियम तुम्हाला माहित पाहिजे, ए चा एम कंसाचा एन बरोबर घाताचा घात असला की घातांकाचा गुणाकार होतो, एवढा एक नियम माहित पाहिजे. आणि दुसरा एक नियम माहित पाहिजे, ए चा शून्य, जर घातांक 0 असेल तर त्या घातांकित संख्येचं मूल्य 1 असतं. एवढी दोन निव्वळ सूत्र माहित पाहिजेत. आता बघूया आपण सोडवून. आता एक्स चा घातांक वाय वजा झेड, मग एक्स न वाय वजा झेडला जर गुणलं तर एक्स वाय आणि वजा एक्स झेड होणार गुणिले. आता इथं वाय न झेड वजा एक्स ला गुणलं तर वाय झेड वजा वाय एक्स किंवा एक्स वाय घेऊया गुणिले. आता झेड न एक्स वजा वाय ला गुणलं तर एक्स झेड वजा वाय झेड होईल. आता पुन्हा घातांकाचा नियम, ए चा एम गुणिले ए चा एन बरोबर ए चा एम अधिक एन, पहिलाच घातांकाचा नियम आहे. समान पाया असणाऱ्या घातांकी संख्येचा गुणाकार करताना घाताची काय होते, बेरीज होते. त्या नियमानुसार वरची बेरीज करू, एक्स वाय वजा एक्स झेड प्लस वाय झेड मायनस एक्स वाय प्लस एक्स झेड वजा वाय झेड. आता बघा, या मायनस एक्स वाय ला हे प्लस एक्स वाय गेलं, प्लस एक्स झेड ला मायनस एक्स झेड गेलं, प्लस वाय झेड ला मायनस वाय झेड गेलं, म्हणजे वर कायच राहत नाही, म्हणजे 0. आणि घातांकाच्या नियमानुसार ए चा 0 ची किंमत असते 1, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 घातांकाचा नियम वापरला आपण हे उदाहरण सोडवताना. समजलं का रे? हो सर. हो सर. हा ओके. एका वस्तूची किंमत 20% वाढली, काही दिवसांनी पुन्हा 20% कमी झाली, तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल का जास्त होईल. आता या ठिकाणी मी लिहितो मूळ किंमत. आता पहिल्यांदा वाढ झाल्यानंतरची किंमत आणि पुन्हा घट झाल्यानंतरची किंमत. आता या ठिकाणी काय झालेली होती, वाढ झालेली होती.
आणि दुसऱ्या ह्याला काय झाली होती तर त्या किमतीमध्ये घट झालेली होती. आता मूळची किंमत बघा, आपण असं घेऊया मूळची किंमत मी 100 घेतो. आता 100 रुपये किंमत आहे, त्याची 20% वाढ झाली. 20% म्हणजे 100 अधिक 20 120 होणार. आणि पुन्हा 20% घट झाली, मग 120 चा 20% करूया. 120 चा 20% 120 गुणिले 20 = 100. आता हे 2 0 या 2 0 ला गेलं म्हणजे 12 2 24 24 ने घट झाले, म्हणजे 120 वजा 24 करणं अपेक्षित आहे. हे किती उत्तर येते? 96. बघा मूळ 100 रुपये किंमत होती आणि शेवटी ती 96 झाली, म्हणजे या ठिकाणी कितीनं कमी झाली? कितीनं कमी झाली तर 100 चं 96 झालं, 4 न कमी झाली, म्हणजे 100 वजा जर 96 वजा बाकी तर 4, मग 4 रुपयानं कमी. पर्याय क्रमांक 3 आहे पा 29 साठी. समजलं का बाळानो? हो सर. ओके छान. हा तिसरा प्रश्न पहा. एका चौरसाचा कर्ण 7 सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी किती? आता हे सूत्र सर्वांनाच माहित असेल, चौरसाचा प्रत्येकोण काटकोण असतो आणि चौरसाचा कर्ण सम्मुख कोण दुभागतो, म्हणजे काटकोणाचे 2 समान भाग होतात. हा 45 होणार आणि हा 45 होणार. 45 45 90 प्रमेय तुम्हाला मला वाटते माहित नसेल, नसू द्या नाही काय अडचण. पेक्षा आपण असं करूया, एक सूत्र लक्षात ठेवा, चौरसाची बाजू आणि चौरसाचा कर्ण यांच्यातला संबंध. चौरसाची बाजू ही चौरसाच्या कर्णाच्या 1/2 पट असते. चौरसाची बाजू ही चौरसाच्या कर्णाच्या 1/2 पट असते. याच्या उलट घेऊया. आता आपण आता चौरसाचा कर्ण समजा काढायचे सूत्र बघूया अगोदर, नंतर गणित सोडवूया. चौरसाचा कर्ण हा चौरसाच्या बाजूच्या किती पट असतो? तर 2 पट असतो. या 2 पैकी 1 सूत्र आपल्याला या ठिकाणी लागतंय पहा. आता इथं कुठलं लागू पडतंय सूत्र बघूया आपण. आता इथं कर्ण दिलेला आहे आणि बाजू काढायची, म्हणजे पहिलं सूत्र वापरायचं. मी लिहितो मग पहिलं सूत्र, चौरसाची बाजू बरोबर 1/2 चौरसाचा कर्ण, आणि तो कर्ण 7 दिलाय, म्हणजे वरचा गुणाकार 7 खाली √2. 7/2 ही बाजू आली. आता छेदाचं परिमेयकरण करायचं, छेदातल्या वर्गमुळात 2 न वर्णन खाली गुणायचं, म्हणजे वर पण √2 न गुणलं आणि खाली पण गुणलं. वरचा गुणाकार 7/2 आणि खालचा गुणाकार 2/2 √2 4 आणि 4/2 आणि मग 7 ÷ 3 = 3.5 3.5 आणि पुढे 2 आणि 1 = 1 सेमी. मग बघा चौरसाची बाजू आली 3.5 × √2 सेमी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आलं तिसाच. समजलं का? चौरसाच्या बाजूवरून कर्ण कसा काढायचा किंवा चौरसाच्या कर्णावरून बाजू कशी काढायची? हो सर. हा ओके ओके. एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 14 सेमी आहे, त्यामध्ये पाणी आहे, त्या पाण्यात 14 सेमी लांब 13 सेमी रुंद व 12 सेमी उंच असणारा धातूचा ठोकळा टाकला असता.
पिंपातील पाण्याची उंची किती वाढेल? आता समजा मी आकृतीद्वारे दाखवतो प्रेझेंटेशन. हे काय आहे? वृत्तचित्र आहे. त्याच्यात इथपर्यंत पाणी भरले असं समजा. इथपर्यंत काय भरलेलं आहे? असं पाणी भरलेलं आहे इथपर्यंत. आता काय केलं ह्याच्यामध्ये? एक इष्टिकाची त्या आकाराचा धातूचा ठोकळा टाकला. समजा ही इष्टिकाची त्या आकाराचा ठोकळा आहे असं टाकला ह्याच्यात. तर पुन्हा पाण्याची पातळी थोडी अशी वाढली एवढी इथपर्यंत झाली अशी. तर पिंपातील पाण्याची उंची कितीने वाढेल? आता ही हाईट काढायची. हा जो पाण्याचा वाढलेला भाग आहे का नाही, त्याच्यापासून एक वृत्तचिती होती आणि त्या नवीन वृत्तचितीची तुम्हाला उंची काढायची. हे तर काय लक्षात ठेवायचं माहितीये का? जेवढं या इष्टिकाची तिचं घनफळ असेल तेवढं ह्या वरच्या वृत्तचितीचं घनफळ असेल. मग आता तुम्हाला इष्टिकाची तिचं घनफळ आणि वृत्तचितीचं घनफळ यांची सूत्र माहित पाहिजेत. आता मी इथं लिहितो पहिल्यांदा वृत्तचितीचं घनफळ म्हणजे क्युबॉइडच व्हॉल्युम आणि इथं लिहितो इष्टिकाची तिचं घनफळ. तुम्हाला मला वाटतं आर्किमिडीच तर तो माहित असेल. स्वतःच्या आकारमाना एवढं या ठिकाणी पाण्याची पातळी वाढते किंवा ते पाणी बाहेर पडत. मग आता या वृत्तचितीचं घनफळ सूत्र आहे पाय आर वर्ग एच आणि इष्टिकाची तिचं घनफळ सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता पायची किंमत आपण 22/7 घेतो. आता आर म्हणजे वृत्तचितीच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या, ते 14 म्हणजे 14 × 14 घेतो वर्ग असल्यामुळं. आणि पुढे एच, आता एल 14 लांबी रुंदी 11 आणि एच म्हणजे उंची 12. 7 × 7 7 × 14. ओके, आता काय करूया आपण? एच फक्त डाव्या बाजूला ठेवतो, बाकी सगळं उजव्या बाजूला छेदस्थानी नेतो. अगोदर उजवी बाजूचा अंश लिहितो 14 × 11 × 12. आता इकडे 22 अंश इथे छेदात जाणार, 2 अंशातलं छेदात जाणार आणि त्यानंतर 14 अंशातलं छेदात जाणार. आता ह्या 14 ला हे 14 गेलं, 11 × 11 = 22, 2 × 2 = 12 आणि ते 2 × 2 = 6. अशा प्रकारे जर संक्षिप्त रूप दिलं तर याची किंमत येते 3. म्हणजे पिंपातील पाण्याची उंची 3 सेमी न वाढेल. 3 सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 1 / 31 साठी. समजलं का? हॅलो. हो सर. वृत्तचितीचं घनफळ आणि इष्टिकाचं घनफळ ही दोन सूत्र आपल्याला माहित पाहिजे. एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांचं गुणोत्तर 13/4 आहे, तर त्या कोणाचं माप किती? त्या कोणाचं माप आपण x मानूया. आता दिलेल्या कोणाचा पूरक कोण काढायचा म्हटल्यानंतर तो 180 ने वजा करायचा, म्हणजे पूरक कोणाला 180 वजा x. आणि कोटी कोण काढायचा म्हटल्यावर तो 90 मधनं मायनस करायचा, म्हणजे कोटी कोणाला 90 वजा x. आणि या दोघांचंच गुणोत्तर म्हणजे भागाकार तुम्हाला दिलाय 13/4. बघा, एक चल समीकरण तयार झालं. तिरकस गुणाकार करून आपण हे सॉल्व करूया. 180 × जर 7 केलं तर 180 × 4 केलं 18 × 72 = 720 वजा 4 × x = 4x, 13 × 90 = 13, 0 1170 वजा. आता 13 × x = 13x. आता -13x कडे आल्यावर +13x, वरच -4x जैसे ते. आता 1170, आता इकडचं 720 इकडे आल्यावर मायनस होणार. आता 13 तून 4 जर गेलं
तर 9 एक्स येणार वजाबाकी आणि उजवी बाजू काय इथे बघा ही वजाबाकी जर तुम्ही केली तर मोठे 450 येते मग 450 हे गुणिले 9 भागिले होणार 9 5 45 आणि 0 ला 0 म्हणजे त्या कोणाचं माप 1 किती आलं तर 50 अंश आलं 50 अंश म्हणजे पर्याय क्रमांक 2 आलं बघ 32 साठी एका वर्तुळाच्या केंद्रीय कोणाचं माप 135 अंश आहे तर त्या कोणाच्या संगत विशाल कंसाचे माप किती समजा हे वर्तुळ आहे या वर्तुळाचा समजा ओ हा केंद्रबिंदू आहे आता हा केंद्रीय कोण काढतो ए ओ बी हा केंद्रीय कोण आहे आता याचं माप 135 अंश आहे 135 डिग्री आता या हा झाला तो लघु क्यू घेतला कंस एपीबी लघु कंस आणि कंस एक्यूबी हा विशाल कंस आहे आता मला सांगा लघु कंसाचं माप किती रे लघु कंसाचे माप किती तर लघु कंसाचं माप संबंधित केंद्रीय कोणाचे माप इतकं असतं केंद्रीय कोण जर 135 अंश असेल तर लघु कंस सुद्धा 135 आता कंस एक्यूबीच माप विचारलंय म्हणजे तुम्हाला काय विचारलंय विशाल कंसाचं माप विचारलंय तर काय करायचं 360 मधून लघु कंसाचं माप वजा करायचं विशाल कंसाचं माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचं माप मग 360 मधून आपण 135 काय करूया मायनस करूया आता ही वजाबाकी मला वाटते 225 अंश येते 225 अंश म्हणजे पर्याय क्रमांक 4 येते 33 साठी समजलं का हे लघु कंसावरून विशाल कंसाचं माप कसं काढायचं हो सर ओके एका मोटारीचा ताशी वेग 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यास 6 तास लागतात त्याच वाहनाने त्याच गावाला 4 तासात पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा आता यापूर्वी तुम्हाला समचलन आणि व्यस्त चलन झालेलं आहे डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनवर्स व्हेरिएशन पहिल्या राशीत वाढ झाली त्या तुलनेत दुसऱ्या राशीत सुद्धा जर वाढ होत असेल तर ते समचलन असतं आणि समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो आणि एक राशी वाढली की त्याच प्रमाणामध्ये दुसरी राशी कमी होते असं जर असेल तर ते व्यस्त चलनाचं उदाहरण असतं आणि व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो आता लक्षात ठेवा वेग आणि वेळ याचं गणित आलं की ते व्यस्त चलनाचं असतं वेग वाढवला की गाडी त्या ठिकाणी पोहोचायला वेळ कमी लागतो म्हणजे हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे लक्षात ठेवा हे कशाचं उदाहरण आहे तर इनवर्स व्हेरिएशनच आहे आणि व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो म्हणजे वेग आणि वेळ हा जो गुणाकार आहे तो स्थिर असतो मग आता आपण असं करूया पहिल्या वाक्यामध्ये वेग 50 दिलेला आहे आणि वेळ दिलेला आहे 6 तास हा गुणाकार डाव्या साईडला लिहूया आणि दुसऱ्या वाक्यातील वेग काढायचे त्याला व्ही लिहितो आणि वेळ दिली 4 तास आता 50 × 60 ही डावी बाजू आहे उजव्या बाजूला जे गुणिले 4 आहे इकडे भागिले 4 झाला आता आपण हा गुणाकार सॉल्व करूया 2 × 4 3 × 6 2 × 4 5 × 10 आणि 25 × 3 75
म्हणजे 75 किलोमीटर प्रति तास, 75 किलोमीटर प्रति तास हा काय झाला वेग झाला, म्हणजेच पर्याय क्रमांक किती आलं, चार आलं पहा चौतीस साठी, चौतीस साठी पर्याय क्रमांक चार येते पहा। समजलं का हे, व्यस्त चलनात गुणाकार स्थिर असतो। हो हो सर। त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 पाहूया। एका दुकानदाराने 200 रुपये डझन या दराने 50 डझन वह्या खरेदी विकत घेतल्या। त्या सर्व वह्या 225 रुपये डझन दराने विकल्या, तर त्याला शेकडा नफा किती झाला। आता या ठिकाणी मी पहिल्यांदा खरेदी किंमत काढतो आणि त्यानंतर त्या वह्यांची विक्री किंमत काढतो। खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असेल तर तोटा होतो आणि विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर नफा होतो। आता या ठिकाणी मी काय लिहितोय पहा, किती डझन वह्या खरेदी केल्या, म्हणजे या ठिकाणी नग लिहितो, डझन नग किती, नाहीतर अगोदर काय करतो डझनचा दर लिहितो आणि त्यानंतर किती डझन वह्या घेतल्या म्हणजे नग लिहितो आणि ह्या दोघांचा आपण नंतर आपण गुणाकार करूया। आता बघा किती डझनचा दर किती आहे खरेदी करताना, 200 रुपये डझन या दराने, म्हणजे खरेदी किंमत आहे 200 रुपये डझन आणि किती वह्या खरेदी केल्या नग 50 डझन, म्हणजे 50 डझन लिहितो। मग बे पंचे 10 आणि 9 3 0 1 2 3 10,000 ही त्या वह्यांची झाली खरेदी किंमत। आता विक्री किंमत काढू, विकताना 225 रुपये डझन त्या भावाने विकल्या, म्हणजे 225 आणि नग तेवढंच आहेत 50 आहे। आता हा जर गुणाकार केला 225 गुणिले 50 तर 11,250 येतोय, 11,250 येते। आता या ठिकाणी खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे नफा होणार, म्हणजे नफा सूत्र काय येणार, मग विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणजेच 11,250 मधून 10,000 मायनस करायचं, म्हणजे 1,250 येते बघ नफा। पण आपल्याला विचारलेला आहे शेकडा नफा, मग सूत्र झालेलं आहे शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत आणि गुणिले 100, मग नफा 1,250, खरेदी किंमत 10,000 आहे आणि गुणिले 100, ह्या 2 0 हे 2 0 गेलं, ह्या 0 हा 0 गेला, 125 चे 10 म्हणजे 12.5 12.5% 12.5% नफा, म्हणजे पर्याय क्रमांक 3 येते 35 साठी। समजलं का सर्वांना हे तिचं उदाहरण? हो सर। प्रश्न क्रमांक 36 पहा, ह्या टाइपचे एक उदाहरण असतच परीक्षेला बरं का, म्हणजे वर्तुळाची जीवा, वर्तुळाचा त्रिज्या आणि केंद्रापासून जीवेचं अंतर, या तीन पैकी कोणत्याही दोन किमती देतात आणि तिसरी किंमत काढायचीच असते। यावेळेस फिक्स केंद्र घ्यायचा, एक जीवा घ्यायची, केंद्रातून जीवावर लंब टाकायचा आणि एक त्रिज्या काढायची, ही आकृती फिक्सच असते पहा। आता या ठिकाणी केंद्राला ओ नाव दिलं आपण, जीवेला ए बी नाव दिलं, जीवेचा मध्यबिंदूला यम नाव दिलं। आता त्रिज्या 13 आहे आणि जीवेचं केंद्रापासून अंतर म्हणजे ओ एम 5 आहे आणि ए बी या जीवेची लांबी विचारली तुम्हाला,
ए बी या जी बी ची लांबी अशा वेळेस या काटकोन त्रिकोणात पायथागोरचा सिद्धांत जर वापरला तर कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजे पाचचा वर्ग अधिक ए एम चा वर्ग पंधराचा वर्ग हे सॉरी तेराचा वर्ग 169 पाचचा वर्ग 25 प्लस ए एम वर्ग आता 25 डावीकडे आल्या वजा होणार मग 169 वजा 25 जर केलं तर 144 येणार आणि मग दोन्ही बाजूची वर्गमूळ काढली तर 144 वर्गमूळ 12 येणार आणि वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो म्हणून ए एम बरोबर एम बी म्हणजे ए एम जर 12 असेल तर एम बी सुद्धा 12 बघा हे ए एम 12 आलं आणि हे एम बी 12 आलं आपल्याला विचारलंय एपी मग करा 12 अधिक 12 अशा पद्धतीनं 24 सेंटीमीटर ही वर्तुळाच्या जीवेची लांबी आली 24 सेंटीमीटर म्हणजेच पर्याय क्रमांक 1 येते 35 साठी या टाईपचं गणित असतच बरं का परीक्षेला समजलं का हे हो सर हो सर आज संख्या फारच कमी 83 विद्यार्थी जॉईन आहेत आपला 250 संख्या होती एक 8 दिवस सुट्टी घेतल्यामुळे आता बरेच जण यांना माहित नसेल असून प्रश्न क्रमांक 37 31 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जातो आता आपण सर्वप्रथम काय करूया 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या घेऊया आता मला वाटतंय 23 आणि 29 अशा दोनच मूळ संख्या आहेत 23 आणि 29 अशा दोनच मूळ संख्या आहेत मग या दोन मूळ संख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर इथे 52 आणि त्यानंतर आपण संयुक्त संख्या घेऊया संयुक्त संख्या म्हणजे कुठल्या कुठल्या तर 21 22 आता 23 नाही घ्यायची 24 25 26 27 28 आता 29 नाही घ्यायची 30 आता ह्या सर्व संख्यांची बेरीज करत बसण्यापेक्षा 21 आणि 30 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज जर करायची म्हटलं तर 21 ते 30 दरम्यान 10 संख्या आहेत म्हणजे एकूण संख्या भागिले 2 आणि पहिली संख्या अधिक शेवट संख्या हे सूत्र जर वापरलं तर 5 × 30 आणि 21 = 51 आणि 5 × 5 = 25 म्हणजे 255 बेरीज येते आता ह्या 255 मधून मूळ संख्यांची बेरीज आपण 52 जर मायनस केली तर ते किती येते 203 येते मला वाटतं म्हणजे या संयुक्त संख्यांची बेरीज 203 येते संयुक्त संख्यांची बेरीज किती येते 203 आता पुढे काय विचारलंय यांच्यातील फरक म्हणजे या 203 चा आणि 52 चा फरक करूया 203 वजा 52 तीनातून 2 गेलं 1 10 तून 5 गेलं 5 आणि 2 तून 1 गेलं 1 151 येते 151 ला 3 ने भाग जातोय का बघूया आपण अंकांची बेरीज 5 आणि 1 6 आणि 1 7 7 हे 3 च्या पटीत नाही म्हणजे 3 ने भाग जात नाही 7 ने पण जात नाही 151 ला 151 जातोयच आता 17 च्या पाड्यात 151 नाही त्यामुळे ह्यानं पण जात नाही म्हणजे फक्त क ने भाग जातो म्हणजे पर्याय क्रमांक 3 आला फक्त क ने भाग जातो समजलं का हो सर 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 हो सर मी वेगळ्या पद्धतीने सांगू हा सांग
आपण जी बेरीज केली की नाही सर 255, त्यापेक्षा 21 ते 30 पर्यंत संख्यांचा 21 चा 2 संख्या द्यायची आणि 55 बेरीज करायची, 255 येते लगेच. काय केलं तू? 21 ते 30 असं संख्या आहेत का नाही आपल्या? 1 ते 10 पर्यंत संख्यांची बेरीज 55 येते, परत मग 11 ते 20 पर्यंत 155 येते. मग त्यात 1 2 3 असं करत जायचं पुढे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांची माप अनुक्रमे 140° व 130° आहेत, तर तो कोण कोणत्या प्रकारचा आहे? बघा, बऱ्याच जणांना बाह्य कोनाचं ओळखता येत नाही. हा बाह्य कोण आहे जो कोण अंतर कोणाशी रेषा जोडी तयार करतो, म्हणजे या कोणानं या कोणाशी रेषा जोडी तयार केली म्हणून तो बाह्य कोण आहे. पुन्हा हा दुसरा बाह्य कोण, हा तिसरा बाह्य कोण, हा चौथा बाह्य कोण, हा पाचवा बाह्य कोण, हा सहावा बाह्य कोण. म्हणजे एका त्रिकोणाला किती बाह्य कोण असतात? तर 6 बाह्य कोण असतात. एका त्रिकोणाला किती बाह्य कोण असतात? तर 6 बाह्य कोण असतात, लक्षात ठेवा. हा आता दोन बाह्य कोण, समजा हा कोण 140 दिला तुम्हाला आणि वरचा 130 दिला. आता मला सांगा हा कोण किती अंशाचा येईल? ते दोन लगतच रेषा जोडी दिली कोण आहे, तर रेषा जोडी दिली कोणांची बेरीज 180. 180 तून 140 वजा केलं तर हा कोण 40 येणार. आता हा कोण आणि हा कोण रेषा जोडी देईल, मग 180 तून 130 वजा केल्यानंतर हा कोण 50 आला. आता त्या त्रिकोणाचं दोन अंतर कोण 50 आणि 40, म्हणजे दोन अंतर कोणाची बेरीज 90 आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज असते 180. मग 180 तून 90 वजा केला की हा कोण आपोआपच 90 येतोय. 180 तून अंतर कोणाची आपण बेरीज काय केली? मायनस केली. तर 180 वजा 90 म्हणजे किती येतोय? तर 90° येतोय. मग ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात. म्हणजे कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? तर काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे 38 साठी पर्याय क्रमांक 3. समजलं ना हे? हो सर. हो सर. हा सर. ओके. कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली व 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळ्या रांगेत उभे करावयाचे आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असल्यास एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील? अशा प्रकारचा प्रश्न आहे. पा, ज्यावेळेस जास्तीत जास्त असा प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी काय काढणं अपेक्षित असतं? तर मसावी काढणं अपेक्षित असतं. मग या ठिकाणी 45, 30 आणि 60 या तीन संख्यांचा आपल्याला काय काढायचं आहे? लसावी काढायचा आहे. बघा, आता या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येने निश्चित भाग जातोय? तर 15 जाते. मग 15 त्रिक 45, 15 दुणे 30 आणि 15 चौक 60 आपण काय काढतोय? तर त्या तीन संख्यांचा मसावी काढतोय.
आता मसावी काढत असताना आता खाली ज्या 3, 2 आणि 4 ह्या तिघांना कशाने निश्चित भाग जात नाही, त्यामुळे मसावी काढताना हेच थांबायचं. डाव्या बाजूला जो फॅक्टर आहे तोच मसावी असतो. लसावी काढताना अजून पुढे जायचं असतं, मसावीला हेच स्टॉप व्हायचं. म्हणजे या ठिकाणी एका रांगेत जास्तीत जास्त 15 मुली असतील, म्हणजे 39 साठी पर्याय क्रमांक 2 येतोय. का समजलं का हे मसावी कसा काढायचा? हो सर. हो सर. हो सर. हा प्रश्न क्रमांक 40. 33 सेमी लांब, 18 सेमी रुंद व 8 सेमी उंच अशी धातूची भरीव इष्टिकाची ती वितळवून 0.2 सेमी जाडी व 6 सेमी व्यास असणाऱ्या नाण्याच्या आकाराच्या किती चाकत्या तयार करता येतील? आता या ठिकाणी आपल्याला काय करायचे तर चाकत्या काढायचे. चाकत्या आता या ठिकाणी इष्टिकाची ती वितळवायची, म्हणजे इष्टिकाची तिचं घनफळ अंशात लिहावं लागेल. इष्टिकाची तिचं घनफळ अंशामध्ये लिहावं लागणार. आणि जो नाणं आहे त्या नाण्याचं घनफळ आपल्याला छेदामध्ये लिहावं लागेल. नाणं हे वृत्तचिती आकाराचं असत, म्हणजे वृत्तचितीचं घनफळ छेदात लिहावं लागणार. मग इष्टिकाचीचं घनफळ भागिले वृत्तचितीचं घनफळ. आता इष्टिकाची घनफळ सूत्र माहिती आहे आपल्याला, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि वृत्तचितीचं घनफळ सूत्र माहित आहे, पाय आर वर्ग एच. पण वरचा एच आणि खालचा एच वेगळा आहे, तर एच ला एच घालवायचा नाहीतर मग समजण्यासाठी ह्याला एच वन करतो आणि ह्याला एच टू करतो. एच वन ही इष्टिकाचितीची उंची आहे आणि एच टू ही वृत्तचितीची उंची आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण एल म्हणजे इष्टिकाची तिची लांबी 33 ठेवूया. पुन्हा बी म्हणजे इष्टिकाची तिची रुंदी 18 आणि एच म्हणजे इष्टिकाची तिची उंची 8. या अंशातल्या किमती झाल्या. आता पायची किंमत आपल्याला 22/7 ठेवायची, त्यातलं 22/7 घेतो आणि 7 वर टाकतो. आता आर चा वर्ग, आता त्रिज्या न देता व्यास दिलाय. व्यास 6 असेल तर त्रिज्या त्याच्या नेहमी म्हणजे 3 असणार, म्हणजे 3 वर्ग म्हणजे 3 × 3 ही झाली त्रिज्या, त्रिज्याचा वर्ग. आणि एच टू म्हणजे उंची म्हणजे जाडी, त्या नाण्याची जाडी, ती इथं 0.2 ठेवतो. आता आपण सिम्प्लिफाय करूया. 11 × 22, 11 × 33. पुन्हा ह्या 3 हे 3 गेलं, पुन्हा 3 × 3 3 × 18, 2 × 2 3 × 6. आता बघा खाली 10 गुणलं की 0.2 × 2 होणार, मग वर पण 10 गुणूया म्हणजे 3 × 30 होणार, 30 × 8 × 7. आणि खाली 0.2 × 10 गुणलं की 2 होणार, 2 × 2 × 2 × 2 × 5 = 10, 15 × 8 = 120 आणि गुणिले 7 0 आणि 12 × 7 = 84. 840 चकत्या तयार होतात. 840 म्हणजे पर्याय क्रमांक 4. समजलं का? हो सर. हो सर. त्यासाठी लक्षात ठेवा, आपल्याला इष्टिका चिती असेल, घन असेल, वृत्त चिती असेल, शंकू असेल, अर्धगोल असेल किंवा गोल असेल, या सर्व आकृत्यामध्ये वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ ही सूत्र माहीत असणं आवश्यक आहे किंवा ते पाठ करणं आवश्यक आहे. आपलं परीक्षेच्या अगोदर आपण एक तास घेतला होता या पृष्ठफळ घनफळाशी रिलेटेड. शोभाताईंनी एक स्कूटर 55,000 रुपयांना विकत घेतली. वापरलेल्या स्कूटरचा भाव प्रतिवर्षी 8% कमी होतो. 2 वर्षानंतर त्यांनी ती स्कूटर विकली तर त्यांना
किती रुपये मिळतील. आता हे घटीचं गणित आहे, 8% त्या स्कूटरच्या किमतीचा भाव कमी होतोय. आणि घटीचं किंवा वाढीचं गणित जर शाब्दिक असेल तर तिथे चक्रवाढ व्याजानं रास काढण्याचे सूत्र वापरायचं, यापूर्वी तुम्हाला सांगितले. मग चक्रवाढ व्याजानं रास काढण्याचे सूत्र ए बरोबर पी कंसात 1/1 अधिक R/100 आणि कंसाचा एन. आता ए म्हणजे 2 वर्षानंतर स्कूटरची किंमत, पी म्हणजे सध्या स्कूटरची किंमत, आर म्हणजे स्कूटरच्या घटीचा दर आणि एन म्हणजे कालावधी. आता पी म्हणजे सध्याचा स्कूटरचा दर किती आहे, 55,000 पी ची किंमत टाकतो. 1/1 प्लस, आता इथं आर ची किंमत वजा 8 घ्यायची, मग वजा चिन्ह मध्यातून इथं 8 लिहितो, 100 आणि एन म्हणजे कालावधी किती, 2 म्हणजे वर 2 येणार. आता इथं सिम्प्लिफाय करूया, 4 × 2 = 8, इथे 4 × 2 = 8, 4 × 5 = 20 म्हणजे 55,000 × आता तिरकस गुणाकार केला, 25 × 1 = 25, 2 × 1 = 2 आणि 25 + 2 = 23 आणि छेदात 25 × 1 = 25, 23/25 कंसाचा वर्ग, मग 55,000 × आता 23 चा वर्ग जर केला तर तो 529 येतो आणि 25 चा वर्ग मी 25 × 25 असं लिहितो. आता ह्याला काय करूया आपण, अतिसंक्षिप्त रूप देऊया, 25 × 2 = 50, 25 × 2 = 50 आणि हे वरच 200, पुन्हा 25 × 8 = 200 आणि 25 × 8 = 200 म्हणजे 88 × 529 आणि हा गुणाकार केल्यानंतर येतोय 46,552. आता 46,552 बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. अतिशय सोपं आहे, मूळची किंमत 55,000 होती, स्कूटरच्या किमतीत घट होत असल्यामुळे ती किंमत 55,000 पेक्षा कमी झालेली आहे. किती अजून विचारते, कितीनं कमी झाली असं विचारलं तर 55,000 मधून 46,552 आपल्याला मायनस करणं अपेक्षित आहे. आता हे गणित बघा, मी वाचून दाखवतो, प्रश्न पुस्तकामध्ये आहे वाटतंय की तो प्रश्न आहे हा 42. एका वर्गातील 20 मुलांची उंची दर्शवणारी तर त्या उंचीच आहे ती समजा आपण एक्स मानूया आणि जी वारंवारता आहे ती एफ मानूया. आता तिसरा बघा, 151 जर 7 केलं तर हा गुणाकार येतोय 1057. 153 जर 4 केलं तर हा गुणाकार येतोय 612. 155 × 6 हा गुणाकार केला तर येतोय 930 आणि 157 × 3 हा गुणाकार केला तर तो येणार 471. आता या सर्व वारंवारतेची बेरीज आहे का नाही त्याला आपण एन पण म्हणतो, कॅपिटल एन, आणि ती बेरीज येते 20 आणि पुढची जी बेरीज आहे सम ऑफ x × f, तर मला वाटतं ती बेरीज जर तुम्ही केली तर ती 3070 येते, 3070 येते. आणि मग मध्यमान सूत्र आपण यापूर्वी लक्षात ठेवले, सम ऑफ x × f म्हणजे तिसऱ्या कॉलम मधील सर्वांची बेरीज भागिले एकूण प्राप्त म्हणजे दुसऱ्या कॉलम मधील बेरीज, तिसऱ्या कॉलम मधील बेरीज आहे 3070 आणि दुसऱ्या कॉलम मधील बेरीज आहे 20. आता हा जर भागाकार केला तर 20 × 21 10^7 20 × 5 = 100 7 × 0 = 70 20 × 60 10^0 = 100 20 × 5 = 100
153.5 येते, 153.5 आणि पर्याय क्रमांक 2 ला हे उत्तर आहे बघा 153.5. अशा पद्धतीने तुम्हाला मध्य किंवा मध्यमान काढता येणं अपेक्षित आहे. समजलं का मध्यमान कसं काढायचं? हो सर. हो सर. हा ओके. एका जमिनीत 8 मीटर लांब, 5 मीटर रुंद व 1.5 मीटर खोल असा खड्डा खणून त्यातील माती 25 मीटर लांब, 16 मीटर रुंद आयताकार भूखंडावर पसरली तर त्या मातीचा किती जाडीचा थर तयार होईल? आता हा खड्डा पण इष्टिकाची ती आकाराचा आहे आणि जो भूखंड आहे तो पण इष्टिकाची ती आकाराचा आहे. आता इथली माती काढायची आहे खड्ड्यातील आणि एका भूखंडावर पसरायची आहे, म्हणजे इकडे जेवढी माती आहे तेवढीच इकडे माती आहे, म्हणजे या खड्ड्याचं गणपळ आणि भूखंडाचं गणपळ सारखं असणार आहे. मी इथं थोडक्यात लिहितो, खड्ड्याचे गणपळ बरोबर भूखंडाचे गणपळ. आता खड्डा असू द्या किंवा भूखंड असू द्या, हे दोन्ही इष्टिकाचे ते आकाराचे आहेत, म्हणजे इथं पण एल गुणिले बी गुणिले एच सूत्र, इथं पण एल गुणिले बी गुणिले एच सूत्र. फक्त काय करूया, याची लांबी वेगळी आहे ह्याला L1 म्हणू, ह्याला L2 म्हणू, रुंदी वेगळी आहे ह्याला B1 म्हटलं तर ह्याला B2 म्हणूया, ह्याला H1 म्हटलं तर ह्याला H2 म्हणूया. आता किमती टाकूया आपण. खड्ड्याची लांबी 8, खड्ड्याची रुंदी 5, खड्ड्याची उंची 1.5, उजवी बाजू खड्ड्याची लांबी 25, खड्ड्याची रुंदी 16 आणि खड्ड्याची उंची आपण H2 तसंच ठेवूया. 8 × 5 × 1.5. आता इकडे जे 25 आहे इकडे छेदात जाणार, इकडे जे 16 अंशात आहे ते छेदात जाणार, त्या बाजूला फक्त H2. ओके, भूखंडाची उंची निघेल. आता इथं 8 × 8 × 8 = 16. आता वर 5 × 1.5 आहे. आता वरचं दशांशचिन्ह जर घालवायचं असेल तर वर 10 ने गुणू, मग 1.5 ला 10 ने गुणल्यानंतर 15 होणार. आता 25 तसंच लिहितो आणि 2 ला 10 ने गुणल्यानंतर 20 होणार H2. 1.5 ला 10 ने गुणल्यावर 15 झालं आणि 2 ला 10 ने गुणल्यानंतर 20 झालं. आता इथं सिम्प्लिफाय करू, 5 × 3 = 15, 5 × 5 = 25. आता ह्या 5 ला हे 5 जाते, 2 × 10 = 20 आणि तर 2 × 1 = 2 आणि 2 × 5 = 10, म्हणजे 1.5 × 10 येते, म्हणजे थोडक्यात 0.15 येते H2 ची किंमत. आता 0.15 एकक असणार मीटर, मग 0.15 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 1 येतोय. पण याचं जर सेंटीमीटर मध्ये केलं तर आपणास माहित आहे 1 मीटर म्हणजे 100 सेमी. मग 0.15 जर 100 न गुणलं तर ते सेमी मध्ये होणार, म्हणजे 15 सेमी पण उत्तर येऊ शकत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण येऊ शकत. म्हणजे याचं उत्तर बघा, 2 अचूक पर्याय निवडा सांगितले, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 अशी या ठिकाणी दोन्ही उत्तर अपेक्षित आहे. समजलं? हे समजलं का सर्वांना? हो सर. हो सर.
ओके हाँ प्रश्न क्रमांक 44 64 एक्स वर्ग अधिक वाय वर्ग छेद 25 ही राशि पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढील पैकी कोणते पद मिळवावे दोन अचूक पर्याय निवडा अशा प्रकारचा प्रश्न आहे आता सर्वांनाच माहित आहे ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग हा कोणाचा वर्ग आहे तर ए अधिक बी या कंसाचा वर्ग आहे आणि ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग हा कोणाचा वर्ग आहे तर ए वजा बी चा वर्ग म्हणजे ही पूर्ण वर्ग राशी आहे आणि ही सुद्धा पूर्ण वर्ग राशी आहे मग आता ही पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी एक पद आपल्याला या ठिकाणी मिळवलं पाहिजे मी अगोदर दिलेलं पद देतो 64x² प्लस आता मधलं पद आपण तयार करायचे आणि इथं वाय वर्ग छेद 25 आता 64 हा 8चा वर्ग आहे आणि एक्स वर्ग हा एक्सचा म्हणजे 8x कंसाचा वर्ग आहे आणि इकडे वाय वर्गचं वर्गमूळ वाय आणि 25 वर्गमूळ 5 याचा वर्ग म्हणजे ए ची किंमत आपली 8x झाली पहा आणि बी ची किंमत वाय छेद 5 मधली राशी असते बघा 2ab असते किंवा वजा 2ab असते मग अधिक 2 गुणिले पहिलं पद 8x आणि गुणिले दुसरं पद वाय छेद 5 आणि तसंच 2 गुणिले पहिलं पद 8x गुणिले दुसरं पद वाय छेद 5 आता हा जो गुणाकार केला तर 2 8 16 म्हणजे 16/5 होणार आणि एक्स आणि पुढं वाय 16/5xy होणार आणि हे वजा 2 8 16/5xy म्हणजे पहिलं उत्तर 16/5xy आणि दुसरं वजा 16/5xy मग हा कोणाचा वर्ग होणार तर 8x + y/5 कंसाचा वर्ग होणार आणि हा खालचा येतो 8x - y/5 कंसाचा वर्ग म्हणजे याच्यामध्ये ही एक राशी मिळवली तर पूर्ण वर्ग राशी होणार आणि ही राशी मिळवली तरी सुद्धा पूर्ण वर्ग राशी होणार आहे म्हणजे 44 उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 असेल समजले हे हो सर हो सर हो सर हा ओके आपल्याला 50 उदाहरणं म्हणजे 25 रोज पूर्ण करायचे अजून आपली उरलेली आज पूर्ण करूया 2 तासामध्ये आपले 50 प्रश्न झाले पाहिजेत गणिताचं टार्गेट आहे आता हा भागाकार करायचा आहे आता काय करतो हिथं 100 गुंतो हिथं 100 गुंतो म्हणजे वर 2 घर पुढे गेल्यावर 36 होणार आणि 0.06 ची 2 घर पुढे गेल्यावर 6 होणार आता हिथं 100 गुणलं हिथं 100 गुणलं तर वर 27 होणार आणि खालचे 2 घर पुढे सरल्यावर 3 होणार आता वरची 3 घर पुढे सरायची आता एक म्हणजे 1 2 0 दिलं वरची 3 घर पुढे सरल्यावर 1 होणार 1000 गुणल्यावर आणि खाली 1000 गुणल्यावर 100 होणार आता इथे सिम्प्लिफाय करूया 6 1 6 6 6 36 3 1 3 3 9 27 6 9 54 आणि खाली 100 म्हणजे 0.54 म्हणजे 1 मिनिट 6 9 54 6 6 36 3 9 27 45 उदाहरण 0.54 बरोबर आहे पण ह्यात पर्याय दिसत नाही कुठं एकच मिनिट माझ्या पुस्तकामध्ये पाहतो 45 हा 4th पर्याय आहे 0.54 इथं ह्यात दिसत नाही पण इथं पुस्तकामध्ये आहे हा पर्याय 0.54 म्हणजे पर्याय क्रमांक 4 येते समजलं का हे उदाहरण
हाँ, 13 सेमी बाजू असणाऱ्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 24 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती? कितीतरी सोपं उदाहरण आहे. ह्या टाइपचे गणित बऱ्याच वेळा आले बरं का. मग हा छोटा कर्ण आहे आणि हा मोठा कर्ण आहे. समजा आपण या समभुज चौकोनाला ABCD नाव दिलं आणि त्या कर्णाचा छेदनबिंदू ओ घेतला. 13 सेमी बाजू समजा आपण AB घेतली. आता समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, त्यामुळे तर काटकोन झाला. हा भाग आणि हा भाग सारखा येणार, हा भाग आणि हा भाग सारखा येणार. अजून काय दिलेले बघूया. एक कर्ण 24 दिलाय म्हणजे मोठा कर्ण 24 दिलाय असं समजूया. मग निम्मा भाग 12, 24 निम्मा हा भाग 12. आता या त्रिकोणात जर पायथागोरसचा सिद्धांत वापरला तर काय येणार आहे. AB वर्ग बरोबर AO वर्ग अधिक BO वर्ग म्हणजे 13 चा वर्ग बरोबर AO चा वर्ग प्लस 12 चा वर्ग. 13 चा वर्ग 169, इकडं AO चा वर्ग 12 चा वर्ग 144. 169 मधून 144 वजा केलं म्हणजे 25 येते आणि दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढले तर AO किती येते, 5. मग असेल समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात म्हणजे हे 5 असेल तर हे पण 5 येणार ना. म्हणजे AO जर 5 असेल तर OC सुद्धा किती येणार, 5. आपल्याला विचारलंय दुसरा कर्ण म्हणजे AC म्हणजे 5 अधिक 5 10 सेमी येणार. 10 सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 2 येते 5 46 साठी. 46 साठी पर्याय क्रमांक 2 येते. समजलं का हे? हॅलो सर. ओके. अनुराधाने एका बँकेत 15,000 रुपये 3 वर्षासाठी सरळ व्याजाने ठेवले. तिला मुदती अंती 24,000 रुपये मिळाले तर व्याजाचा दर किती? कितीतरी सोपा आहे बघा. हे मुद्दल आहे आणि हे रास आहे. मग मला सांगा सरळ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. मग 24,000 रुपये हे रास आहे आणि मुद्दल आहे 15,000. यांची जर वजाबाकी केली तर 9,000 येणार. आणि मग सरळ व्याज सूत्र काय आहे, P×R×N/100. मग सरळ व्याज मी डाव्या बाजूला 9,000 लिहिलं, मुद्दल लिहिली 15,000. आर म्हणजे व्याजाचा दर काढायचा आहे आणि एन म्हणजे मुदत आहे 3 वर्ष भागिले 100. आता या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं, अंशात 9,000. आता हे 150 छेदात जाणार, हे 3 पण छेदात जाणार, पलीकडे आर राहील. आता इथे ह्या शून्याला हा शून्य गेला, 15 × 15 = 90 आणि 60/3 केलं तर 3×2 = 6, 0×0 = 0. दशादशे 20 म्हणजे 47 साठी पर्याय क्रमांक 1 येते. अतिशय सोपं उदाहरण होतं हे 47. खालील पैकी कोणते विधान सत्य आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला यापूर्वी सुद्धा मी सांगितलंय, समांतरभुज चौकोन आणि याच 3 प्रकार असतात. त्यामध्ये पहिला प्रकार समभुज चौकोन, दुसरा प्रकार आयत आणि चौथा प्रकार चौरस. हे समांतरभुज चौकोनाचे 3 काय आहेत, प्रकार आहेत. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म खालच्या 3 त्रिकोणांना लागू पडतात, चौकोनांना लागू पडतात. म्हणजे असं जर असेल प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज असतो तर ते विधान चुकीचं असतं. समांतरभुज शब्द नंतर आला तर ते विधान सत्य असतं. म्हणजे प्रत्येक समभुज चौकोन समांतरभुज असतो, हे विधान सत्य आहे. प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो, हे सुद्धा विधान सत्य आहे. प्रत्येक चौरस हा समांतरभुज चौकोन असतो, हे सुद्धा विधान सत्य.
आता बघा प्रत्येक आता शंभू चौकोनाचा सर्व गुणधर्म चौरसाला लागू पडतात आणि आयताचे सुद्धा सर्व गुणधर्म चौरसाला लागू पडतात. म्हणजे प्रत्येक चौरस शंभू चौकोन असतो, प्रत्येक चौरस आयत असतो. म्हणजे पहिलं विधान सुद्धा सत्य आहे. म्हणजे चौरस शंभू चौकोन चौरस आयत ह्यात चौरस शब्द अगोदर आला तर ते विधान सत्य असत. आता फक्त ड राहिला बघा, शंभू चौकोन चौरस असतो हे विधान मात्र चुकीचं आहे. कारण शंभू चौकोनाचं सर्व गुणधर्म चौरसामध्ये नसतात. प्रत्येक शंभू चौकोन हा चौरस असतो चुकी आहे. प्रत्येक चौरस शंभू चौकोन असतं तर ते बरोबर आला असत. म्हणजे आता अ व ब बरोबर हे एक येऊ शकतो पर्याय, ब व क बरोबर हा पर्याय येऊ शकतो, चारी बरोबर हा पर्याय येऊ शकत नाही, आणि क आणि ड बरोबर हा सुद्धा पर्याय येऊ शकत नाही. म्हणजे याचं उत्तर दोन पर्याय निवडा, पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन असे दोन असणार आहे. दोन प्रश्न शेवटचे बाकी आहेत पा. एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 204.1 चौरस सेमी आहे, त्याच्या तळाची त्रिज्या 5 सेमी असल्यास त्याची लंब उंची किती असेल. आता शंकू लक्षात ठेवा, त्याला आपण इंग्रजीत कोन म्हणतो, वक्र पृष्ठभाग आपण एस सी म्हणतो. शंकूच्या वक्र पृष्ठभाग सूत्र सगळ्यांना माहितीच आहे, पाय आर एल. मग डावी बाजू मी 204.1 टाकतो, त्यानंतर पायची किंमत 3.14 त्यांनी घ्यायला सांगितली तिथे टाकतो, त्यानंतर तळाची त्रिज्या 5 टाकतो आणि एल म्हणजे तिरकस उंची काढूया 204.1. आता 3.14 छेदात जाणार, त्यानंतर 5 पण छेदात जाणार, त्या बाजूला फक्त एल राहते. इथे एक झिरो टाकला, वर 100 न गुणलं तर 20,410 होणार, खाली 100 न गुणलं 314 होणार, गुणिले 5 बलिड एल. आता इथं आपण भागलो 5 न, 5 एके 5 पंचोक 20, 500, 548, 5×2=4,082. आता 314 एके 314 आणि 3408 मधून पुन्हा 314 काय करायचं, जर वजा केलं तर मग ते 94 येते. त्यावर जर 2 घेतलं तर 942 आणि 942 हे तिप्पट आहे. अशा पद्धतीने एल ची किंमत किती येते, 314 एके होत आहे की नाही, एल 13 येते. हा एल ची किंमत 13 येते. एल म्हणजे तिरकस उंची पहा, आपल्याला लंब उंची. मग पुन्हा सूत्र वापरायचं, एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. एल ची किंमत 13 टाकतो, 13 वर्ग बरोबर आरची किंमत 5, 5 वर्ग अधिक एच चा वर्ग, 13 वर्ग 169, 5 वर्ग 25 प्लस एच वर्ग. मग 169 वजा 25 जर केलं तर 144 येते आणि दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर लंब उंची 12 सेमी येते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 येते पहा 49 साठी. शंकूच्या वक्र पृष्ठभागावरून तिरकस उंची काढली आणि तिरकस उंचीवरून पुन्हा लंब उंची काढली, दोन सूत्र या ठिकाणी आपण वापरलेले आहे. आपणास 3x^2 + 2x^3 या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता, 3x^4 ही बहुपदी. साधं उदाहरण घ्या, तिनामध्ये किती मिळवल्यानंतर 7 येणार, तर या ठिकाणची संख्या आपण काढायची म्हणलं का नाही तर 7 वजा करतो म्हणजे 4. तस ह्याच्यातून हे वजा करावं लागेल म्हणजे 3x^2 + 4 मधून हे वजा करूया, 3x^2 + 2x^3. 3x^2 + 4 आता 3x^3 वजा होणार, वजा 2x^2
अधिक दोन एक्स वर्ग आणि अधिक तीनच वजा तीन। आता पहिलं पद घनाचं आहे, वजा तीन एक्स चा घन। आता वर्गाचं पद बघा, इथं तीन एक्स वर्ग आणि इथं दोन एक्स वर्ग, तीन आणि दोन पाच एक्स वर्ग, आणि इथं चार वजा तीन एक, म्हणजे हे उत्तर येते वजा तीन एक्स घन अधिक पाच एक्स वर्ग अधिक एक, म्हणजे पर्याय क्रमांक तीन येते। समजलं का हे सर्वांना? हो सर। हा बघा, आज फक्त शेवटपर्यंत 70 विद्यार्थी आहेत, आपल्याला आता सलग तास घ्यायचा आहेत, जवळजवळ 7 प्रश्नपत्रिका गणिताच्या आणि 7 प्रश्नपत्रिका बुद्धिमत्ताच्या सोडवायच्या आहेत। आज आपण जास्त वेळ घेतल्यामुळे आपलं 25 प्रश्न झालं, म्हणजे 2 तासामध्ये एक आपली 50 गुणांची प्रश्नपत्रिका संपते, परंतु जर कमी वेळ घेतला तर एका प्रश्नपत्रिकाला साधारणतः 3 तास 3 दिवस लागतात, म्हणजे जर 7 सोडवायचे म्हणजे तर 7 त्रिके 21 दिवस, तसंच बुद्धिमत्ताला 21, म्हणजे 42 दिवस, आणि आपल्याकडे 42 दिवस शिल्लक आहेत परीक्षेला, त्यामुळे आपल्या प्रश्नपत्रिकाच पूर्ण होतील। त्यामुळे मी म्हटलं बाकीचे घेण्यापेक्षा आता महत्वाच्या प्रश्नपत्रिका आहेत, आज प्रश्नपत्रिकेच आपण सुरुवात केली। बाकीचे तुमच्या मित्रमंडळींना सांगा तास चालू झाले, आणि ज्यांनी आज तासाला जॉईन नव्हते त्यांना आजचा व्हिडिओ पाहायला सांगा। चालेल, बस वेळ बरा झाला। नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा। आज 1 जानेवारी बाय। हॅपी न्यू इयर। ओके, थँक्यू।